तौते चक्रीवादळामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनात दिले असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात पाठवण्यास आणि केंद्र शासनाची मदत प्राप्त व्हावी यासाठी आपण केंद्र शासनाला पत्र लिहिल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. कारण एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्र सरकार एसडीआरएफ एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत दिली आहे ती मदत केंद्र सरकारने करावी. तत्पूर्वी केंद्र सरकारने हे झालेल्या नुकसान प्रचंड आहे याची पाहणी करायसाठी पथक केंद्र सरकारने तातडीनं पाठवावं अशी आमची विनंती केंद्र सरकारला असणार आहे आणि आज आम्ही त्याला पत्र केंद्र सरकारला देणार आहोत आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांची टीम येईल आणि सगळं पाहणी करेल आणि मदत केंद्र सरकारने करावी अशी आमची त्यांना विनंती राहणार. तौते चक्रीवादळाचा मोठा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचं या वादळात मोठं नुकसान झालं आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. झालेल्या नुकसानीची मदत तातडीनं मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. या वादळात जिल्ह्यातील मच्छीमार आंबा आणि काजू बागायतदार तसंच अन्य फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कृषी महसूल विभागानं तात्काळ पंचनामे करावेत असे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 5,77,00,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यामध्ये 12 घरं पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत तर 2,060 घरं आणि 139 गोठ्यांचं अंशत नुकसान झालं आहे. जिल्ह्याभरात 1,020 खांब उखडून पडले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज प्रवाह अद्यापही खंडित आहे. गेले 4 दिवस जिल्ह्यात लागलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. देवगड बंदरात नांगरून ठेवलेल्या 5 बोटी समुद्रात वाहून गेल्या. त्यापैकी 3 बोटी खडकांवर जाऊन अडकल्या तर 2 बोटींना जलसमाधी मिळाली आहे. या 2 बोटींवरील खलाशी समुद्रात फेकले गेले. त्यापैकी 3 जणांना वाचवण्यात आलंय तर 2 मृतदेह हाती लागले असून 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. देवगड बंदरातच दुसऱ्या एका दुर्घटनेत बोटीचा नांगर कुशीत लागून एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वीज महावितरणला बसला आहे. वादळामुळे महावितरणचा 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. वीज प्रवाह बंद असल्यामुळे पाणीपुरवठाही बंद झाला आहे. जिल्ह्यातील बंद पडलेली सबस्टेशन सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. पण परत आता त्यांच्या फीडर आणि बाकीचे एवढे नुकसान झालेले पोल्सची आपण परत उभारणी करणे हे सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर आणि मटेरियल आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यासाठी जवळच्या जिल्हा कोल्हापूर आणि रत्नागिरीतून सुद्धा टीम्स आपण रिक्वेस्ट केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून टीम्स येते आणि इतर महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून सुद्धा कॉन्ट्रॅक्टर्स आणि त्यांच्या टीम्सच्या पण रवाना झालेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील 5,244 घरांचं अंशत नुकसान झालं असून 9 घरांचं पूर्ण नुकसान झालं आहे. विविध घटनांमध्ये एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 6 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं सर्व तहसीलदारांना दिले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज अलिबाग परिसरातल्या नुकसानीची पाहणी केली. तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. तौते चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले आहेत.